विद्यार्थी मित्रहो नमस्कार, मी प्राध्यापक विद्याधर पाटील, रयत शिक्षण संस्थेचे दहिवडी कॉलेज दहिवडी, तालुका मान, जिल्हा सातारा, डिपार्टमेंट ऑफ MPSC, सब्जेक्ट CSAT। आज आपल्यासाठी CSAT पेपर 2016 मॅथ्सचा आणि रिजनिंगवरचे क्वेश्चन घेऊन येत आहे। तरी तुम्ही आपल्या योग विद्या MPSC ट्रिक चॅनलला सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। तर चला पाहूया आपला आजचा पहिला प्रश्न। रवीचा जन्म 5 मे 1992 सोमवारी झाला। प्रत्येक वाढदिवसाला तो चित्रपट पाहायला जातो, मात्र वाढदिवस मंगळवारी व बुधवारी असल्यास तो चित्रपट पाहत नाही। पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत तो किती वेळा चित्रपट पाहू शकणार नाही? हा विचारले बघा। तर याचे पर्याय आहेत 1, 2, 3 आणि 4। बघा, यात रवीचा जन्म कधी आहे? 5 मे 1992 सोमवारी। कधी आहे? सोमवारी। तो प्रत्येक वाढदिवसाला चित्रपट पाहायला जातो, तर वाढदिवस तर मंगळवारी आणि बुधवारीला तर चित्रपट तो पाहत नाही। तर पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत किती वेळा चित्रपट पाहू शकणार नाही? बघा, 4, 2, 3, 6 हे पर्याय आहेत। तर आपण याचं स्पष्टीकरण पाहूया। पुढं रवीचा जन्म कधी झाला आहे? 5 मे 1992। त्याचा पहिला वाढदिवस बघा 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 2000, 1, 2 झाला। असे एकूण किती? 4 आणि 6 आणि 4 हे 6 वाढदिवस, म्हणजे 10 वाढदिवस होतील। तर बघा, त्याचा सोमवारी झाला जन्म, तर पहिला वाढदिवस मंगळवारी आला, तर तो मंगळवारी पाहत नाही, बरोबर आहे। 94 परत बुधवार आला, तो बुधवारीही पाहत नाही, पर 95 पाहणार। 96 लीप इयर आहे, शनिवार येणार। गुरुवार 95 गुरुवार, 96 शुक्रवार, सॉरी शनिवार, 96 लीप इयर असल्यामुळे। 97 रविवार, 98 सोमवार, 99 मंगळवार, आणि 2000 ही लीप वर्ष असल्यामुळे 2 दिवस किंवा पुढे जाणार, बुधवार येणार नाही या ठिकाणी, डायरेक्ट गुरुवार येणार, आणि 2001 शुक्रवार, 2002 शनिवार असे वाहणार येणार। एकूण 1993, 1994 आणि 1999 या तीन वर्षे तो चित्रपट पाहू शकणार नाही। म्हणजे याचं उत्तर किती येणार? पर्याय म्हणजे 3 येणार उत्तर। किती येणार? 3। तीनदा तो पाहू शकणार नाही। आता प्रश्न क्रमांक पुढला पाहूया। बघा, हा वेन डायग्रामचा प्रश्न आहे। काय विचारलं बघा, सर्व विद्यार्थी डॉक्टर्स आहेत। एक असं विद्यार्थीचा गोल काढायचा, विद्यार्थीचा, आणि त्याच्यावर काय काढायचा? हे डॉक्टर्स काढायचे। सर्व विद्यार्थी काय आहेत? डॉक्टर्स आहेत। आता सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत, दुसरा एक असं ह्याच्यावर एक गोल काढायचा, आणि काय लिहायचं? इंजिनियर। काय लिहायचं? इंजिनियर। आता हे झालं, आता सर्व इंजिनियर्स विद्यार्थी आहेत, अजून एक सर्व मोठा गोल काढायचा, ह्याच्यावरून मोठा गोल काढायचा, आणि काय लिहायचं इथं? सर्व इंजिनियर्स विद्यार्थी आहेत। ही एक झाला, बघा गोल झाला। जर वरील विधाने सत्य असल्यास पुढीलपैकी कोणता निष्कर्ष सत्य आहेत असं विचारलं आहे। तर सर्व शिक्षक, पहिला आज शिक्षक आहेत, एकूण टीचर आहेत, हां आज टीचर, हे असे एकावर गोल आले आहेत। तर आता पहा विधाने, काही विद्यार्थी शिक्षक आहेत। आता काही विद्यार्थी, विद्यार्थी म्हणजे आज शिक्षक आहेत, म्हणजे आहेत, बरोबर आहे। यात या सर्व काय विद्यार्थी आहेत, यातले काही शिक्षक आहेत, हे विधान बरोबर आहे। तर दुसरं विधान पहा, सर्व डॉक्टर्स विद्यार्थी आहेत। तर सर्व डॉक्टर कुठला आहे? बघा 2 नंबर, सर्व डॉक्टर्स हे डॉक्टर आहेत आत, आणि हे विद्यार्थी, म्हणजे सर्व डॉक्टर विद्यार्थी आहेत, हे पण विधान बरोबर येते। काही इंजिनियर शिक्षक आहेत, हे पण विधान बरोबर आहे। आणि सर्व डॉक्टर्स 2 नंबरचं आहे ते, सर्व डॉक्टर्स शिक्षक आहेत। तर शिक्षक आहेत, शिक्षक लहान आहेत आणि डॉक्टर्स मोठे असल्यामुळं तसं ती विधान येणार नाही, म्हणजे हे रॉंग येणार। तर बघा, पहिले 3 विधान बरोबर आहेत, कुठे येते? हां, 4 वगळता सर्व निष्कर्ष सत्य, पर्याय क्रमांक 4। तरी पण याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला पुढं दिलेलं,
आहे, तुम्ही हे स्पष्टीकरण पाहू शकता. तर आपण आता पुढला प्रश्न पाहूया. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे खास, खूप छान प्रश्न आहे, बुद्धिमत्तेवरचा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही सोडवा आणि कमेंटमध्ये आपलं कमेंटमध्ये उत्तर लिहून पाठवा. बुद्धिमत्तेवरचा प्रश्न आहे. आता पहा, अ ब क, अ ब आणि क नळाने स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12, 15, 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते. एकाच वेळी ब व क नळाच्या साह्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला, कोणत्या ब व क? आणि अ नळाच्या साह्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासांनी टाकी पूर्ण भरलेल्या स्थितीला असेल? म्हणजे दोन नळाने भरणार, ब आणि क न भरणार आणि अ न रिकामी करणार, हे लक्षात ठेवा. तर याचं स्पष्टीकरण पुढे पाहूया. पर्याय बघा, 10, 20, 30, 40. स्पष्टीकरण पुढे पाहूया. बघा, किती नळ आहेत? ए, बी आणि सी हे तीन नळ नळ. बघा, ए किती वेळात भरतो आहे? 12. बी 15 आणि सी 20. तर आता पुढे काय सांगितलं त्यांनी, बी व सी दोघे मिळून टाकी भरतात म्हणून ह्या दोघांची बेरीज केली आणि ए हा काय करतो आहे? रिकामी करतो आहे म्हणून इथं वजा केलं. तर आता यांचं आपलं बघा, यांच्या आता काय करायचं आपल्याला, यांची बेरीज आणि वजाबाई करायचे. तर यांचा छेद समान नसल्यामुळे आपल्या बेरीज करता येणार नाही. तर यांचा छेद समान करू आपण. काय करायचा? छेद समान करू. तर बघा, छेद समान करण्यासाठी आपलं काय करायचं, यांचा 15, 12, 15 आणि 20 लसावी काढावं लागेल. यांचा लसावी काढला तर आपल्याला लसावी किती येतो? 60 येतो. लसावी किती येतो? 60. जर लसावी 60 आला, जर समजा लसावी 60 आला म्हणजे छेद 60 आला, तर आता वर या 12 किती, या 12 कितीनं गुणावं लागेल म्हणजे छेद 60 येईल. आता इथं 12 छेद आहे, इथं 60 आणण्यासाठी 12 5 गुणलं म्हणजे 12 5 60. तर वर पण पाचनं गुणायचं म्हणजे वर 5 1 5 असं करायचं. याचं पण 60 आलं पाहिजे. 15 4 गुणावं लागेल, 15 4 60 इथं 4 लिहिलं तर इथं, सॉरी इथं, हां बरोबर आहे, इथं 60 करावं लागेल आपल्याला, 20 झाले चुकून. तर इथं कितीनं गुणावं लागेल? 20 3 गुणलं तर इथं छेद 20 6 60 येतो. तर अशा तऱ्हेने आपण बघा मांडणी करा. छेद एकदाच लिहा. आता छेद समान झाला म्हणून छेद एकदाच लिहा 60 आणि 5 4 3 असं लिहा. आता बघा, 5 4 3 इथं बेरीज करावं लागेल. सांगतो आपल्याला बघा, बेरीज करावी लागेल. बेरीज करायची. 4 3 7 5 2 आणि सॉरी इथं हे अधिक चिन्ह हे करावं लागेल, पण इथं वजा करावं लागेल, कारण हे वजा करावं लागेल. हे वजा केल्यावर मग इथं अधिक, इथं वजा येणार. तर 4 3 7 7 5 कारण ह्या नळाने रिकामी होते. तर हे चिन्ह पुढे येतं, मागं नाही, इथं पुढे येतं चिन्ह. तर वजा करायला लागेल. मग परत किती येणार बघा, वजा 5 इथं अधिक येणार. वजा 5 अधिक 7 किती येणार? 2 येणार भागिले 60. 2 भागिले 60 किती येणार? 30. तर उत्तर किती येणार? 30 तासात टाकी. बरं, हे थोडे इथं करेक्शन करून घ्या. ह्या एला वजा असणार, ह्या बाकीच्यांना प्लस असणार, एवढं करेक्शन करून घ्या. इकडलं काही नाही. आता पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न पहा, 6 पुरुष 5 महिला यांच्या गटातून 5 सदस्यीय समिती स्थापन करायची आहे. 5 सदस्यीय समिती स्थापन करायची आहे. यातून 3 पुरुष आणि 2 महिला असतील अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल? छान प्रश्न आहे, एक नंबर प्रश्न आहे. तर आपण याचं स्पष्टीकरण पाहूया. पुढं पहा प्रश्न, स्पष्टीकरण बघा. तर हा सांगतो असं मांडून घ्यायचं व्यवस्थित, पुरुष आणि महिला मांडून येते. एकदम सोपी ट्रिक सांगतो म्हणजे शॉर्ट ट्रिक सांगतो. बघा, पुरुष किती आहेत? 6. त्यातले आपले किती घ्यायचे? 3. आणि महिला किती आहेत? 5. तर यातील किती घ्यायचे? द्या 2 घ्यायचे. द्या सांगतो, ही कॉम्बिनेशनची प्रक्रिया आहे. तर हे म्हणून इथं ह्यांनी इथं काय दिलं? व म्हणतंय, व 3 पुरुष व 2 महिला असल्यामुळे इथं गुणले चिन्ह येणार. तर आता बघा, 6 कॉम्बिनेशन
तीन लास करायचं बघा. तर सहाचं तीन वेळा मांडायचं आहे, सहाचं तीनपर्यंत मांडायचं आहे असं. सहा गुणुले पाच गुणुले चार असं मांडायचं, आणि खाली तीनचं तीन गुणुले दोन गुणुले एक इकडे साईडलं. तुम्हाला माहीत आहे फॅक्टोरियल कसं मांडतात, त्या पद्धतीने मांडायचं आहे असं. सेम तसं पाचचं मांडायचं आहे असं. पाच गुणुले दोनदा इथं पाच कॉम्बिनेशन टू आहे, तर दोन वेळाच मांडायचं. पाच गुणुले चार आणि खाली दोन गुणुले एक यांचा भाग लावा बघा. भाग लावलं तुम्हाला उत्तर येईल तीन एक तीन, तीन दोन्ही सहा, या दोनलाही दोन कॅन्सल. इथं राहिलं पाच गुणुले चार आणि इकडलं बे कवे बे दोन्ही चार म्हणजे पाच गुणुले दोन, पाच चौक वीस, पाच दोन्ही दहा म्हणजे उत्तर किती येणार दोनशे प्रकारे. तर पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर असणार, हे एकदम शॉर्ट ट्रिक आहे. तर पुढला प्रश्न पाहूया. हा प्रश्न वर्णाक्षरांच्या गटासाठी वापरलेली प्रक्रिया प्रणाली अभ्यासून रिकाम्या चौकटीत भरण्यासाठी अक्षरगट निवडा. वर्तुळांकित संख्या प्रक्रिया आहेत, वर्तुळांकित संख्या प्रक्रिया आहेत. तर हा प्रश्न नीट पहा आणि बघा. प्रश्न वाटत जर खूप मोठा वाटत असला तरी पण याचं उत्तर एकदम लहान आहे, एकदम शॉर्ट शॉर्टमध्ये उत्तर येतं आणि लवकर येतं बरं. प्रश्न नीट पाहून घ्या. तर आता आपण याचं ॲन्सर पाहूया. तर बघा बघा हे नीट कसं दिले. ए टी एन व्ही ही पहिली प्रक्रिया आपण इथं मांडलं बघा. ए टी एन व्ही ही मुळातली आहे प्रक्रिया. तर याचं एक नंबर स्टेज काय केली आहे, फी टी एन ए आपण लिहिली तर फी टी एन ए. तर या ठिकाणी चेंज फक्त काय झाला आहे, ही पहिलं ए शेवटला आलं आणि हे तिकडलं शेवटचं व्ही पहिल्यांदा आलं, एवढंच केलं आहे, एवढंच करायचं. याला स्टेप नंबर याने एक नाव दिलं. तर पुढल्या स्टेजला बघा ह्याने काय केलं, दोन नंबर स्टेजला ह्या काय केलं आहे, फी टी एम ए आपण मांडली इथं फी टी एम ए. आता बघा काय केलं, फीला फी आहे टीला टी आहे, पण या ठिकाणी तर वर एन आहे, या ठिकाणी तर काय आहे एन, एन बदली फक्त काय घेतलं आहे एम घेतलं आहे आणि एला ए आहे असं ठेवलं आहे. तर याला नाव दिलं यांनी स्टेज नंबर दोन, लक्षात ठेवा हे असं आहे. असं तर याच पद्धतीने यांनी विचारलं याला डी एल जी. बघा डी एल जी हे दोन नंबर्सचंच उत्तर आलं आहे, म्हणजे शेवटचं ह्याने ॲन्सर दिलं आहे डी एल जी. तर इथं यांनी ही स्टेज दिले. तर ही एक नंबरची स्टेज आणि मुळातली स्टेज म्हणजे बेस्ट स्टेज काय आहे त्याने असं विचारले. तर आपण सेम तसंच करूया, यासारखं त्याने सांगितलं तसंच करायचं, आपण काय एक्स्ट्रा करायचं नाही. बघा आता यांनी हे अक्षर बदलले, मधलं अक्षर यनच्या पाठीमागचं अक्षर घेतलं यम, तर आपण आता काय करा यल आहे इथं, यलच्या पाठीमागचं अक्षर काय येणार के. मी काय डी के जी ही काय झाली आपली स्टेज वन झाली, बरोबर आहे. तर डी एल जी ही दोन नंबर स्टेज, ही एक नंबर स्टेज. तर आता मूळ स्टेज काय येणार बघा, फक्त आता क्रॉस करायचं, ही जी इथं शेवटला आहे तिकडं एक नंबर नेऊन टाकायचं आणि डी इथं आहे ते एक नंबर नेऊन टाकायचं. म्हणजे कसं येणार इथं बघा, कसं येणार जी के डी अशा पद्धतीने याचं ॲन्सर येणार. तर पर्याय कुठं आहे जी के डी. तर ह्याचा पर्याय क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार. पर्याय क्रमांक तीन, सॉरी तीन पर्याय क्रमांक उत्तर असणार जी के डी. तर पुढील पाहूयाचा प्रश्न. पुढील संख्यात्मक राशी बरोबर करण्यासाठी ज्या गणिती चिन्हांची आदला बदल करायला हवी त्यांची जोडी दर्शवणारा पर्याय निवडा. हा पण प्रश्न अतिशय सोपा आहे बघा. काय करायचं बघा म्हणतो यातील. आता ही क्रिया बरोबर असण्यासाठी असं दोन चिन्ह आहेत, ए आदला बदल करायची, इथं ई हे समजा प्लस असलं तर प्लस बदली वजा घ्यायचं आणि वजा बदली प्लस घ्यायचं, किंवा गुण इथलं गुणाकार असलं गुणाकार बदली भागाकार, भागाकार बदली गुणाकार, ह्या असून तो अशा क्रिया घेत जावा. आणि यातील कोणतं उत्तर आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कसाठीच आहे. तर आता पुढला प्रश्न पहा. प्रश्नचिन्हाजागी योग्य पर्याय निवडा. हा अल्फाबेटवरचा प्रश्न आहे. तर प्रश्न पाहून घ्या आणि याचा आपण ॲन्सर पाहूया पुढे स्पष्टीकरण. तर हा प्रश्न दिसायला जरा अवघड वाटतो पण सोपा, याचं स्पष्टीकरण सोपं आहे. तर असं तो हा बघा जे ई डब्ल्यू क्यू आर आणि ह्याने इथल्या असं मधल्या दोन ठिकाणी विचारली ती आणि शेवटची चौथी स्टेज दिले, दोन आणि तीन हे दिलेलं आणि ते आपल्याला ते काढायचं आहे. तर इथं पहा बघा,
तुझे पर्याय घेतला तर बघा, पर्याय क्रमांक एक उत्तर येतं याचं, तर जे प्लस टू केल्यावर एल येतं आहे, परत ई मायनस टू केल्यावर सी येतं आहे, डब्ल्यू प्लस टू केल्यावर वाय येतं आहे, परत एक मायनस करायचं आहे, परत एक स्टेज प्लस करायचं आहे, हे असं प्लस मायनस टू प्लस टू मायनस असं करत करत गेलं तर हे ह्याचं उत्तर येतं आहे। हे पण सोपं आहे। आता पुढला प्रश्न पाहूया आपण। प्रश्न पहा, बघा अतिशय सोपा प्रश्न आहे। तीन चार पाच सहा सात यापैकी एका वेळी फक्त कोणतेही चार अंक एकदाच वापरून किती चार अंकी भिन्न संख्या तयार होतील, असा प्रश्न विचारला आहे। यांनी पाच संख्या दिली होती आणि चार अंक एकदाच वापरा आणि किती चार अंकी संख्या तयार होतील। तो अतिशय सोपा प्रश्न आहे। बघा तुम्हाला याचं सांगू, अतिशय एक शॉर्ट सांगतो, शॉर्ट ट्रिक आहे याची, एकदम शॉर्ट ट्रिक आहे। तर बघा असं पाच कॉम्बिनेशन चार करायचं, पाच कॉम्बिनेशन चार करायचं। तर बघा हे तुम्हाला दिलं स्पष्टीकरण, याचं सॉरी पाठीमागेला स्पष्टीकरण त्याचं दिलं बघा। तर याचं उत्तर कसं येते बघा, ते आता गणित आहे पाठीमागच्या। पाच कॉम्बिनेशन चार म्हणजे पाचचा चार वेळा गुणाकार करायचा, चारपर्यंत गुणाकार करायचा। हां निवड करा, निवड करा म्हणजे परमिटेशन येते, निवड करा म्हणलं परमिटेशन, सॉरी पी येते, परमिटेशन पी। तर चार तीन पाच गुणवले, चार गुणवले, तीन गुणवले दोन, असं चारपर्यंत जायचं कळलं का? म्हणजे चार म्हणजे चारपर्यंत, शेवट एक म्हणजे तिथे चार चार म्हटलं म्हणजे चारपर्यंत जायचं। पाच गुणवले चार किती येतं आहे, पाच एक वीस, वीस त्रिक साठ, साठ दोन्ही एकशे वीस, तर त्याचं उत्तर किती होतं, एकशे वीस हे त्याचं उत्तर होतं। एकशे वीस प्रकारे आपल्याला चार अंकी संख्या तयार करते येतील। ती एकदम शॉर्ट ट्रिक आहे, तुम्ही ती पाहून घ्या व्हिडिओ थांबून। तर आता पुढला प्रश्न बघा। सोबतच्या आकृतीत फरशांनी आच्छादलेला भाग दाखवला आहे। प्रत्येक पांढऱ्या फरशीचे क्षेत्र प्रत्येक काळ्या फरशीच्या दुप्पट आहे। तर आकृतीतील एकूण काळ्या क्षेत्राचे सगळ्या पांढऱ्या फरशांनी आच्छादलेल्या क्षेत्राशी असलेले गुणोत्तर दर्शवणारा पर्याय निवडा। कळलं बघा, समजा त्यांनी काय सांगितलं आहे, समजा प्रत्येक पांढऱ्या फरशी क्षेत्र काळ्या फरशीच्या दुप्पट आहे, काळ्या फरशीच्या दुप्पट आहे। समजा आता इथं पाहिजे एक काळी फरशी असली त्या दुप्पट क्षेत्र आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर हे याचं खाली पर्याय दिलेत तुम्हाला, पर्याय दिलेत आणि हे तुम्ही याचं उत्तर काढा। बघा तरी आपण याचं स्पष्टीकरण पाहूया पुढं। बघा एकूण तुम्ही काळ्या फरशा मोजल्या तर किती येतील, सोळा येतील। एकूण पांढऱ्या फरशा किती आहेत, बत्तीस आहेत। काय बत्तीस आहेत पांढऱ्या फरशा, पण आता यांनी काय दिलं, एक आठ आठ काय होते बघा, एका पांढऱ्या फरशीचे क्षेत्र काळ्या फरशीच्या दुप्पट आहे। एका काळ्या फरशीचं काय क्षेत्र असताना दुप्पट आहे। आणि बघा मग कसं करायचं, बत्तीस गुणवले दोन, बत्तीस गुणवले दोन म्हणजे एकूण जर काळ्याची बरोबरी करायला म्हणली तर किती होणार, पांढऱ्या चौसष्ट होणार। तर याचं त्यांनी गुणोत्तर विचारले काळ्यांचं पांढऱ्याचं, बघा वर काळ्या लिहा सोळा, खाली भागिले चौसष्ट करा म्हणजे सोळे के सोळ, सोळ चौक चौसष्ट, याचं गुणोत्तर किती येणार, एकास चार। अतिशय सोपा प्रश्न आहे हा। तर आता हा प्रश्न पहा। प्रमाण मालिकेतील विसंगत संख्या दर्शवणारा पर्याय निवडा। विसंगत संख्या दर्शवणारा पर्याय निवडा, यातील कोणती संख्या विसंगत आहे ते तुम्ही सांगा। खाली पर्याय दिलेत तर आपण याचं स्पष्टीकरण पाहूया। बघा जर तुम्ही मालिका नीट नीट लक्ष देऊन पाहिली तर याच्यात एक सुसंगत तुम्हाला अशी हे दिसेल। तर बघा आपण पहिल्यापासून बघू जाऊ, दोन आणि तीन ही किती झाले, ही अशी लिंक आहे बघा, अशी लिंक आहे म्हणजे किती वाढत जातं, दीडनं म्हणजे एक पॉईंट पाचनं वाढत जातं। दोन आणि साडेतीनमध्ये किती फरक आहे, एक पॉईंट पाचचा, साडेतीन आणि परत तीन पॉईंट पाच आणि पाचमध्ये एक पॉईंट पाचचा, या असा फरक आहे। हा फरक शेवटपर्यंत बरोबर जातो आहे पण त्यांनी विसंगत विचारलं आहे। तर आता दुसरी एक मालिका आहे ती बघावं लागेल, दो चार आणि साडेसहा, सहा पॉईंट पाच, याच्यामध्ये दोन पॉईंट पाचचा फरक आहे, परत साडेसहा आणि नऊमध्ये परत दोन पॉईंट पाच आहे, ही परत
नौ, आता म्हणजे हे दोन पॉईंटचा फरक, 2.5चा फरक यायला पाहिजे, 9 आणि 12.5 किती फरक येते, 3.5चा येते, तर आपल्याला 2.5चा फरक पाहिजे म्हणजे 2.5चा, तर म्हणजे या ठिकाणी ही 12.5 हे रॉंग आहे, तर या ठिकाणी किती पाहिजे 11.5 या पाहिजे, 11.5 असं पाहिजे होतं, तर त्यामुळं हा 12.5 हा रॉंग आहे, तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुम्ही कमेंट्स लिहून मला तुमचा अभिप्राय कळवा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.